उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सभा, सभेच्या आधीच राजकारण तापलं, आम्ही दगड मारून सभा उधळवणारे लोक, गुलाबरावांचा चिथावणीखोर इशारा, तर गुलाबराव सुवर्णनगरीमध्ये दगड, राऊतांचा पलटवार। पंधरा दिवसांमध्ये सरकार कोसळणार, या सरकारचं डेथ वॉरंट निघालं, संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवरती घणाघात। आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य, तर फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, वाट कसली बघताय, राऊत यांचा टोला। कोल्हापूरमधल्या प्रतिष्ठेच्या राजाराम कारखान्यासाठी आज मतदान, महाडिक कुटुंबीय आणि सतेज पाटलांची प्रतिष्ठापणाला 25 एप्रिलला मतमोजणी। अमृतपाल सिंगला 36 दिवसांनंतर पंजाब पोलिसांकडून बेड्या, मोगा इथल्या गुरुद्वारामधून केली अमृतपालची रवानगी, दिब्रुगडच्या तुरुंगात। ट्रक आणि बसचा मुंबई बंगळुरू महामार्गावरती भीषण अपघात, अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, 18 जण गंभीर जखमी। सुप्रिया सुळेंनी घटनास्थळाची केली पाहणी। बहुप्रतीक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर, राज्यामध्ये यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।